नमस्कार, आम्ही कोल्हापुरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहे कोल्हापुरी पनीर मसाला। अगदी घरच्या घरी कमी साहित्यात असा करता येणारा चमचमीत पदार्थ। तर पनीर मसाल्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण। तर हे दोन कांदे घेतलेत मी, एक कांदा असा मोठा उभा चिरून घेतलाय आणि एक कांदा बारीक चिरून घेतलाय। त्यानंतर टोमॅटो पण दोन घेतलेत, एक उभा मोठा चिरून घेतलाय, एक बारीक चिरून घेतलाय। दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतलेत, तेल घेतले 5 चमचे, 3 चमचे लाल तिखट आहे, हे 5-6 पाक लसणाचे आहे आणि 1/2 इंच आल्याचा तुकडा आहे। हळद आहे 1/2 टीस्पून, कस्तुरी मेथी घेतली 1/2 टीस्पून, चवीपुरतं मीठ, त्यानंतर गरम मसाला घेतला 1 चमचा, 1 चमचा साखर, चिमूटभर हिंग, कोथिंबीर, जिरा 1/2 टीस्पून, मोहरी 1/2 टीस्पून। आणि हे बघा मी पनीर आणलंय, हे पनीर कणी घट्ट होतं असं, तर याला काय केलं माहिती मी, तर हे कणी मी हे पाणी गरम करत ठेवलं होतं आणि हे कोमट पाण्यात कणी हे असंच पाकिट ठेवायचं, म्हणजे जर आपण तसंच ठेवलं की कणी मऊ व्हायला लई वेळ लागते, कारण ते फ्रीजरमध्ये ठेवलेलं असते त्यांच्या, त्यामुळे असं घट्ट एकदम असते दगड्यासारखं। आणि जर तुम्हाला लगेच पटकन करायचं असेल तर कणी हे कोमट पाण्यात असंच पाकिट ठेवायचं, म्हणजे हे बघा लगेच असं मऊ होतं आहे, हे माझ्या मावशीनं टिप्स सांगितलेले आहे। हे 200 ग्रॅम पनीर घेतले। तर पहिल्यांदा काय करायचं आहे, आपण जे एक कांदा उभा चिरून घेतला आहे की नाही तो भाजून घ्यायचा आहे। एक कांदा आणि एक टोमॅटो पण आपण उभा चिरून घेतला आहे, तो पण ह्यात टाकते मी। आणि हे चांगलं आपल्याला असं डाग पडेतोपर्यंत किनी भाजून घ्यायचं आहे। तर ह्यात मी भाजून घेतलेलं कांदा टोमॅटो घातले, त्यानंतर 5-6 पाकळ्या लसणाच्या आणि 1/2 इंच आल्याचा तुकडा टाकलाय। तर हे आपण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे, पाणी अजिबात घालायचं नाही, तसंच फक्त बारीक पेस्ट करून घ्यायचे। तर आपण पहिल्यांदा काय करायचं आहे, कढी ठेवायची आहे गॅसवर, त्यानंतर ह्यात तेल टाकायचं आहे आपण, आणि तेल चांगलं तापू द्यायचं आहे। तर हे बघा हे आपण पनीरचे असे तुकडे करून घेतलेत, आता हे मी तळून घेणार नाही आहे, तसंच टाकणार आहे, उभे असे काप करून घेतलेत आणि आपण मसाला पण बारीक करून घेतला आहे। तर आता आपलं तेल तापलेलं आहे, ह्यात आपण मोहरी टाकायचे, मोहरी चांगली तडतडली की त्यात जिरं टाकायचं आहे आपल्याला। त्यानंतर हिरवी मिरची टाकायची, त्यानंतर कांदा टाकायचा बारीक चिरलेला, कांदा तिने चांगला असा तांबूस ठेवू द्यायचा आहे आपल्याला। तर आता आपला कांदा पण भाजून झाला आहे, तर आता त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला एक चिमूटभर मीठ टाकायचं, म्हणजे एक कांदा आणि टोमॅटो मऊ होतो। आता आपण त्यात हिंग टाकायचं, हळद टाकायची, कस्तुरी मेथी टाकायची, कस्तुरी मेथी मी
अर्धा टीस्पूनच घेतली हं, ती कडवट असते त्यामुळे जास्त टाकायची नाही अजिबात। आणि आपण तेलातच कोथिंबीर टाकणार आहे, मला कोथिंबीर थोडीशीच माझ्याकडे आहे कारण आमच्याकडे वीकेंड लॉकडाऊन असल्यामुळे तुम्ही सगळं असं बंद आहे कारण कोल्हापूरला पेशंट पण जास्त वाढायला लागले आहेत, त्यामुळं सगळं भाजी वगैरे सगळं बंद 2 दिवस, त्यामुळे कोथिंबीर काय मला भेटली नाही, थोडी होती तीच मी टाकली, तुम्ही अजून टाकू शकता। तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण जी पेस्ट करून ठेवली की नाही ती टाकायची आपल्याला, तर आणि हे असं चांगलं असं खमंग असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला, त्या ग्रेव्हीला तेल सुटायला पाहिजे ना, आणि आपण ह्या लाल तिखट टाकायचं आता, गरम मसाला तर हे आपल्याला त्यांनी असं हलवतच राहायचं आहे, हे सगळं जे मसाला आपले टाकले आहेत ते सगळे एकजीव होऊन चांगले भाजले पाहिजेत तेलात आपल्याला। हे बघा आपल्या मसाल्याला तेल सुटायला लागलं आहे का दिस, हे बघा जसा मसाला भाजेल तसं ते तेल सोडत जातं। आता आपल्याला ह्या मीठ टाकायचं चवीपुरतं, त्यानंतर साखर टाकायचे, जितकी तुम्हाला ग्रेव्ही करायची आहे त्याप्रमाणात पाणी टाकायचं, म्हणजे तुम्हाला पातळ पनीर करायचं आहे ग्रेव्ही की घट्ट एकदम करायचे ते तुमच्यावर अवलंबून। मी साधारणतः एक ग्लासभर होईल इतकं टाकले, हे बघा। आणि याच्यावर आता आपण झाकण ठेवायचं आहे, झाकण ठेवल्यानंतर एक उकळी येऊ द्यायची आपल्याला, एक उकळी येईल तोपर्यंत आपल्याला झाकण ठेवायचं आहे। आपण बघूया, हे बघा चांगली अशी उकळी फुटलेली आहे, आणि आता आपण ह्यात पनीरचे तुकडे टाकायचे, गॅस बारीक करायचा आहे आपल्याला, उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचा, आणि या पनीरचे तुकडे टाकायचे। पनीर काय जास्त शिजवायला लागत नाही, लगेच शिजतंय, त्यामुळं झाकण ठेवायचं आणि 5 मिनिट राहू द्यायचं आहे आपल्याला गॅसवर, मध्यम गॅसवर 5 मिनिट आपल्याला ठेवायचं आहे। तर आता आपण बघूया 5 मिनिट झाले, हे बघा मस्त असं वाफलेलं आहे, मला इतकीच ग्रेव्ही ठेवायची आहे, हे बघा कारण गार झाल्यानंतर परत थोडंसं घट्ट होते, हे बघा आपलं पनीर तयार। आता आपण जरा काढून घेऊया प्लेटमध्ये, तर हे बघा आपलं पनीर तयार झालेलं आहे, ह्यावर वाटल्यास थोडंसं चीज पण किसून टाकू शकते, मस्त वाटते, माझ्याकडे आहे म्हणून टाकले, नाही टाकलं तरी चालते। तर आपली रेसिपी तयार आहे।